शकतो। जीवनचा पहिला बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट, अकोट टप्प्याचा बॉल आहे, चांगला फटका, हुक केलाय, बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फिल्डरला बीट करून सी मारिशीच्या बाहेर, हा चौकार। खेळाडू पक्षामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, इतर खेळाडू कोणी बसणार नाही, फक्त फलंदाजी करणारा संघ तिथे मात्र असेल। आणि आपण खुर्च्यांवर परिधान करायचं आहे पंकज, आपण खुर्च्यांवर परिधान करायचं आहे, तर आयोजकांना विनंती करतो की तुम्ही तिथे 11 खुर्ची नेऊन ठेवायचे आहेत। आयोजकांना विनंती करतो की तुम्ही स्पर्धेकडे फोकस करा, नाहीतर तुम्हाला सुद्धा पेनल्टी बसू शकेल। तर या ठिकाणी मात्र खूपच छान फटका पाहिला आपण, अतिशय बॅटबद्ध करणार अतिशय चांगल्या प्रकारे मात्र या ठिकाणी हुक केला होता, आणि मात्र 4 धावा प्राप्त करते। पुन्हा एकदा मात्र अकोटे मध्ये चेंडू आहे, पुन्हा एकदा हुक केला जातोय, खूपच छान कनेक्शन, चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतो, या लॉंगलेच्या दिशेने प्रयत्न झाले होते, परंतु प्रयत्नामध्ये यश प्राप्त होत नाही। बॅक टू बॅक दुसरा चौकार अतिश मागेच्या बॅट बंद। चेंडू शिल्लक आहेत, चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळते आपल्याला, करण आणि आतिश या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अकूट टप्प्याची गोलंदाजी होते। जास्त वेग नाहीये, जास्त वेग जेव्हा तुमच्याकडे नसतो तेव्हा तुम्ही हाफ ट्रॅकर चेंडू कसे टाकू शकता, फलंदाजालाच त्याचा जास्त लाभ मिळणार आहे। ज्या ठिकाणी बॉल डिलिव्हर करायचा आहे त्या ठिकाणी डिलिव्हर होत नाहीये। यावेळेस पहा विट मिळाली, जबरदस्त फटका, पंच केला चेंडू कव्हरच्या दिशेनं, सीमारेषा पार, आणखी एक दणदणीत चौकार, चौकारांची हॅट्रिक, आतिश मागेच्या बॅटमधून। आहे धमक आहे या खेळाडूकडे, आणि त्यातून पत्रिक चौकारांची हॅट्रिक इथे मात्र त्यांनी पूर्ण केली। पुन्हा एकदा मात्र चेंडू आपली दिली, अतिशय जबरदस्त या ठिकाणी, पुन्हा एकदा चांगला फटका पाला म्हणतो शत्रख्या डीप मध्ये, परंतु चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार। दृश्य कालच्या दिवसामध्ये वारंवार आपण पाहिलं होतं, चौकारांचा पाऊस किंवा षटकारांचा पाऊस काल भरपूर पाहायला मिळाला। आज सुरुवात थोडी खराब होती धनेश लेवन कुक्सी संघाची, मात्र आता जे दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत त्यांना जणू काही चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय, बाउन्सरचा देखील इशारा केलाय पंचांनी। अकोट टप्प्याचे तीन चेंडू आपण पाहिले, हा बाउन्सर होता मात्र फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आहे, फील्ड प्लेसमेंट ज्या पद्धतीची आहे त्या अनुषंगाने गोलंदाजी होत नाहीये, खूप कमजोर चेंडू टाकले जात आहेत, आणि चेंडूच्या अगदी मेरिटवर फलंदाजी करताना दिसतोय आतिश मागे। आतिश मागे इज ऑन फायर, पुढचा बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट, आधीला कोटप्याचा बॉल आहे, पुन्हा एकदा त्याच दिशेनं हुक केलाय, बॉल निघून झाली जाईल सी मारिशीच्या बाहेर, सलग पाचवा चौकार। अजय आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक असे मोठमोठे रेकॉर्ड्स पाहिलेले आहेत, परंतु या चेंडूवर जर चौकार आला तर मात्र प्रथमतः या स्पर्धेमध्ये मात्र 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारणारा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळेल। आतापर्यंत फक्त एकच लेंथवर गोलंदाजी आपण पाहतोया, खुट्टप्याचे चेंडू कदाचित बाउन्सर चेंडू हाताळतो, आणि त्याच्यावर मात्र जबरदस्त हुकच्या अंदाजामध्ये 5 चेंडूमध्ये 5 चौकार प्रस्थापित केलेले आहेत। तर या चौकारने 50+ धावसंख्या आपल्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते, तब्बल 53 धावा, डाबातील शेवटचा चेंडू इथे मात्र एज लागते, एसटी रक्षकाला बेट केला आणि चेंडू मात्र निघून जाईल, जवळपास इथे मात्र चेंडूला अडवला जातो। एक क्षण असं वाटलं की मात्र 6 चेंडूंमध्ये आपला 6 चौकार पाहायला मिळतील, परंतु 3 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या, आणि अशा रीतीने कुठेतरी आता मात्र पहिला डाव समाप्त झाला आहे धनेश इलेव्हन।